अनुपमा स्मार्ट वुमनच्या आजच्या एपिसोड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्मार्ट वुमनचा आजचा एपिसोड आहे ब्युटी स्पेशल, सो लेट्स स्टार्ट. चेहऱ्यावर अनेकदा ब्राऊन कलरचे डार्क असे स्पॉट्स येतात. हे डार्क स्पॉट्स असतात फ्रेकल्स, आणि हे फ्रेकल्स आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवतात. काय असतात नेमके फ्रेकल्स, काय येतात फ्रेकल्स आणि काय आहेत याच्यावरचे उपाय सांगतात ब्युटी एक्सपर्ट डॉक्टर गौरी चव्हाण. हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर गौरी चव्हाण. वेलकम टू डॉक्टर गौरीज एव्हर यंग क्लिनिक. आज आपला विषय आहे फ्रेकल्स. फ्रेकल्स म्हणजे जे ब्राऊन टायनी स्पॉट्स येतात जे आपल्या चेहऱ्यावरती, स्पेशली तुम्ही नीट लक्ष दिलं तर गालावरती दिसून येतात, त्यांना आपण म्हणतो फ्रेकल्स. खूप वेळा हातांवरती किंवा आर्म्सवरती, म्हणजे जेवढा पण तुमचा सन एक्सपोज एरिया आहे तिथे तिथे तुम्हाला हे फ्रेकल्स आलेले दिसून येतात. जेव्हा ते जास्त वाढतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या चेहऱ्याचा एवढा भाग आहे तो स्लाइटली ब्राऊनी झालेला आहे, किंवा स्किनचा जो टोन आहे, इकडचा कलर आहे तो चेंज झाल्यासारखा वाटतो. स्पेशली 40 नंतर वगैरे स्त्रिया माझ्याकडे येतात जेव्हा पेशंट, तेव्हा त्या मला सांगतात की डॉक्टर इथे स्किनवरती काहीतरी वेगळं उठायला लागलेलं आहे. सो व्हॉट इज इट? इट इज फ्रेकल्स. फ्रेकल्स म्हणजे नेमकं काय असतं? आपल्या सगळ्यांच्या स्किनमध्ये एक पिगमेंटेशन प्रोड्युसिंग सेल्स असतात, त्याला म्हणतात मेलॅनिन. आणि सन एक्सपोजरमुळे हे मेलॅनिन डॅमेज होत जातं. हे मेलॅनोसाइट जेव्हा डॅमेज होतात तेव्हा फ्रेकल्स निर्माण होतात. म्हणजेच फ्रेकल्स इज ॲबनॉर्मल पिगमेंटेशन ऑफ द स्किन, जे तुम्हाला टायनी ब्राऊन स्पॉट्स सगळे दिसायला लागतात. मग ह्याचं कारण काय आहे नेमकं? फ्रेकल्स होण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे सन एक्सपोजर. उन्हामुळे हे फ्रेकल्स तयार होतात. उन्हामुळे जे डॅमेज होत जाते स्किन, तसे हे फ्रेकल्स उठून दिसायला लागतात. हे फ्रेकल्स जे असतात त्या स्किनच्या अप्पर लेअरमध्ये, म्हणजे एपिडर्मिसमध्ये असतात. आणि ह्या फ्रेकल्सचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. एफेलाइट्स, की जे फ्रेकल्स, म्हणजे मला पेशंट सुद्धा म्हणतात की डॉक्टर मी जेव्हा उन्हात जाते तेव्हा ते एकदम डार्क झाल्यासारखं वाटते, आणि जेव्हा मी पुन्हा सावलीमध्ये असते ते पुन्हा कमी येतात. ही टाईप. तसंच लेंटिजन्स, जे ऑल ओव्हर तुम्हाला कायम डार्कच वाटत राहतात फ्रेकल्स, आणि हळूहळू वाढत जातात. नंतर आहेत लिव्हर स्पॉट्स, जसे एज स्पॉट्स त्याला म्हणतात, ह्या टाईपचे सुद्धा फ्रेकल्स, की ज्याला इरेग्युलर मार्जिन्स असतात आणि हे सुद्धा स्पॉट्स वाढत जातात. तसंच सेबोरिक केराटोसिस, अशा वेगवेगळ्या टाईपचे फ्रेकल्स आहेत. सन एक्सपोजर बरोबर अनुवांशिकता हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येते की तुमच्या आईला बहिणीला जर हे लवकर फ्रेकल्स चालू होत आहे तर तुम्हाला सुद्धा हे फ्रेकल्स येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. म्हणजे तुम्ही तर अर्ली एज पासूनच स्किनचे प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. तर फ्रेकल्स साठी नेमकं काय करता येतील? तर फ्रेकल्स साठी तुम्ही सगळ्यात जास्त प्रिव्हेंशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमची स्किन चांगली प्रोटेक्ट करणं हे अतिशय आवश्यक आहे. सन एक्सपोजरमुळे जर फ्रेकल्स होत आहेत म्हणजेच उन्हापासून स्किनचं रक्षण होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्ही 11 ते साधारण 4 ह्या कडकडीत उन्हामध्ये न जाणं हे जास्त सोयीस्कर असतं. किंवा जर तुम्ही उन्हात जात असाल तर तुम्ही हॅट्स वापरणं, सनग्लासेस वापरणं, सन प्रोटेक्टेड क्रीम ज्याला आपण सनस्क्रीन्स म्हणतो त्याचा वापर करणं. फ्रेकल्सची टेंडन्सी असणाऱ्यांनी स्पेशली SPF 50+ असलेलं आणि ब्रॉड स्पेक्ट्रम असलेलं सनस्क्रीन्स वापरलेलं जास्त चांगलं असतं. कारण तुम्ही जितकं सन प्रोटेक्ट कराल तेवढं तुम्ही फ्रेकल्स पासून दूर राहाल. जर फ्रेकल्स तुम्हाला आले असतील आणि तुम्ही सन प्रोटेक्शन प्रॉपर करत नसाल तर ते अजून डार्कर होत जातात आणि तेवढेच ते ट्रीट करायला सुद्धा कठीण होतात. म्हणून फ्रेकल्समध्ये सन एक्सपोजर हा एक फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. फ्रेकल्ससाठी आपण नेमक्या काय ट्रीटमेंट करू शकतो? तर फ्रेकल्ससाठी काही स्किन लाइटनिंग क्रीम्स आहेत जे डॉक्टर्स तुम्हाला देतात, हायड्रोक्विनॉनसारखी क्रीम्स, किंवा काही नॅचरल स्किन लाइटनिंग क्रीम्स आहेत, कोजिक ॲसिड जे मशरूम एक्स्ट्रॅक्टपासून असतं, किंवा व्हिटॅमिन सी, ॲस्कॉर्बिक ॲसिड, तसंच अर्बुटिन ह्यासारखे क्रीम्स आहेत की ज्याच्यामुळे स्किन लाईट होते आणि त्याच्यामुळे फ्रेकल्स कमी होत जातात. तसंच काही लेझर थेरपीज आहेत, इंटेन्स पल्स लाईट सारखे लेझर्स, IPL लेझर्स, याच्यामध्ये फोटो फेशियल केल्यानंतर सुद्धा फ्रेकल्समध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला कमी करता येतात. तसंच अजून काही प्रकारच्या लेझर थेरपीज आहेत. हे सगळं करून आपण फ्रेकल्स कमी करू शकतो. पण फ्रेकल्स हे कमी होतात जातात सुद्धा कधी कधी, पण पुन्हा येण्याची सुद्धा तितकीच शक्यता असते. तुमचं पुन्हा सन एक्सपोजर होत असेल तर फ्रेकल्स पुन्हा येऊ शकतात. फ्रेकल्ससाठी अगदी कायमस्वरूपी उपचार पद्धती अशी नाही आहे. त्याच्यामुळे फ्रेकल्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त आपल्या त्वचेची काळजी घेणं आणि उन्हापासून आपल्या त्वचेचं रक्षण करणं हे जास्त आवश्यक आहे. तसंच मुळात तुमची स्किन जास्तीत जास्त हेल्दी करणं हे खूप आवश्यक आहे. मग त्यासाठी तुम्ही रोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. तुम्ही अँटीऑक्सिडंट असलेले आहार घ्या, ज्याच्यामध्ये फ्रुट्स, ब्राईट कलर्ड फ्रुट्स, त्याचा समावेश करा. जास्तीत जास्त व्हेजिटेबल्सचा, सॅलॅड्सचा समावेश करा, की ज्याच्यामुळे मुळात तुमची स्किन हेल्दी राहील आणि तुम्हाला फ्रेकल्स लवकर डेव्हलपच होणार नाही.
अशा प्रकारे तुम्ही आपल्या स्किनची प्रॉपर काळजी घ्या. स्टे ब्युटिफुल, स्टे एव्हरयंग. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.